नरभक्षक वाघिणीचा ताबडतोब बंदोबस्त करा, अन्यथा शेतकऱ्यांची गुरढोरं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे बांधू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. वाघिणीच्या शोध पथकातील हत्तीकडून महिला ठार झाल्याच्या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे. यवतमाळच्या चहांद गावात येऊन त्यांनी हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या अर्चना कुलसंगे या महिलेच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी ग्रामस्थांनी वाघाची दहशत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. मिशन T1 मध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप कडू यांनी केलाय. वाघिणीच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जेव्हा वन्य प्राणी जेव्हा इकडे सामान्य शेतकऱ्यांच्या जंगलात येतं तेव्हा मात्र दोन दोन महिने साधा एक वाघ यांना सापडून असेल तर नेमकं कुठल्या पद्धतीनं काम करतात याच्यावर थोडी शंका निर्माण होत आहे. वन्य प्राण्यामुळे जर एखाद्या घरावर अशा आपत्ती आल्यावर 8-9 लाखानं ह्या गोष्टी होत नाही आणि म्हणून त्याला आम्ही हे मागणी करतो की त्यांना परमानंट नोकरीवर दिलं गेलं पाहिजे आणि याचा जर बंदोबस्त केला नाही तर आम्ही सुधीर भाऊच्याच घरासमोर आम्ही आमचे प्राणी बांधल्याशिवाय राहणार नाही.